नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तुमच्या सर्वांना सर्वात अगोदर गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तुमच्या सर्वांना माहिती आहेच, 3 जुलै 2023 गुरुपौर्णिमा आहे। आपल्या महाराजांचा दिवस आहे, आपल्या गुरूंचा दिवस आहे। गुरुपौर्णिमा हा दिवस हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी गुरूंची विशिष्ट पूजा केली जाते, उपासना केली जाते, सेवा केली जाते। गुरुपूजनाचा खरा अर्थ काय आहे तर आपल्या गुरूंनी दिलेले ज्ञान हे आत्मसात करणे आणि ते आपल्या आचरणात आणले, आपल्या गुरुबद्दल आपल्याला आदर असणे, त्याबद्दल कृतज्ञ असणे, आणि हेच म्हणजे खरे गुरुपूजन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या महाराजांची काय सेवा करायची आहे, त्याचबरोबर पूजा कधी आणि कशी करायची, त्याचबरोबर कोणकोणत्या सेवा करायच्या आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा। गुरुपौर्णिमेला आपल्याला आता ज्यांनी 21 दिवसाच्या सेवा चालू केलेल्या आहे आणि ज्यांनी 11 दिवसाची सेवा चालू केलेली आहे, म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृताची ज्यांनी सेवा चालू केलेली आहे, त्यांनी त्यांची सेवा ही कंटिन्यू तशीच ठेवायची आहे। आता ज्यांची गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता असेल, उद्यापन असेल, त्यांनी याची सांगता उद्यापन अगदी साध्या पद्धतीने करायचं आहे, काही अवघड नाही आहे। त्यांनी त्यांची त्या दिवशीची पारायण करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांनी स्वामींना महाराजांना कोणत्याही एखादा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता नैवेद्यामध्ये तुम्ही काय दाखवू शकता तर बघा, आपल्या महाराजांना बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू हे फार आवडायचे, त्याचप्रमाणे कांदा भजीसुद्धा फार आवडायचेच। त्याचप्रमाणे तुम्ही पुरणपोळीचा गोडाचा नैवेद्य करूनसुद्धा तो दाखवू शकतात। आणि जर का तुम्हाला काहीच नाही ना जरी मिळालं, तरी आपल्या महाराजांना तुम्ही साधा खडीसाखरेचा जरी नैवेद्य दाखवला ना, तरी ते ग्रहण करून घेत असतात। तर बघा, आपल्याला या दिवशी काय सेवा करायच्या आहेत। आता बघा, ज्यांनी स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे स्वामींचा आत्मा आहे, या ग्रंथामध्ये महाराजांचा वास आहे, या ग्रंथामध्ये महाराज स्वतः वास करत असतात। आता ज्यांनी स्वामीचरित्र सारामृताची 21 दिवसांची 11 दिवसांची सेवा केली नाही, त्यांनी या दिवशी तरी स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे, एक पारायण त्यांनी करायचं आहे। बघा, तुम्ही कुठली सेवा एरवी केलेली नसेल तर या दिवशी न चुकता तुम्हाला एक स्वामीचरित्र सारामृताचा पाठ हा न चुकता करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर का तुमच्याकडे टायमिंग जास्त असेल, तुमच्याकडे टायमिंग असेल, तर तुम्ही 11 वेळा तारक मंत्राचं पठणसुद्धा करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही स्वामी स्तवन म्हणू शकतात, स्वामी स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात। बघा, गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंचा दिवस आहे आणि गुरूंसाठी आपण एवढ्या सेवा करू शकतो, एवढ्या सेवा करण्यासाठी आपण थोडा तरी टायमिंग काढू शकतो। बघा, आपला प्रपंच हा रोजचाच चालू असतो, यातून आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायला अजिबात टायमिंग मिळत नाही। पण तुम्ही या दिवशी तरी थोडासा टायमिंग काढून आपल्या गुरूंची सेवाही करायची असते। बघा, आपले 365 दिवस आहे, 365 दिवसांमधून तुम्ही गुरूंसाठी थोडा वेळ काढून या दिवशी तुम्ही आपल्या गुरूंसाठी सेवा थोडीशी करायची आहे। आता या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा कशी करायची आणि केव्हा करायची, तर बघा, सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे। सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपलं घर दार स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि न विसरता उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची। आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंची पूजा करायची आहे। आता गुरूंसाठी तुम्ही ज्यांना गुरु केला आहे त्यांची तुम्ही पूजा करू शकतात। जर का तुम्ही स्वामींना गुरु केलं असेल, तुम्ही इथे स्वामींची पूजा करायची आहे। सर्वात अगोदर तुम्हाला स्वामींना अभिषेक करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बसायसाठी स्वतःला एक आसन टाकायचं आहे। बिना आसन घेता कुठलीही पूजा करायची नाही, ती पूजा आपली ग्राह्य धरली जात नाही। आता तुमच्याकडे जर का स्वामींची मूर्ती असेल तर सर्वात अगोदर तुम्ही जिथे पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। खाली रांगोळीने स्वस्तिक काढायचा, त्यावर हळदी कुंकू टाकायचं आणि त्यावर तुम्हाला चौरंग किंवा पाट अंथरायचा आहे। त्यावर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र कापड अंथरून घ्यायचं आहे आणि यावर तुम्हाला स्वामींची मूर्ती तुम्हाला मांडायची आहे। त्या अगोदर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे। आता सर्वात अगोदर तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे, दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिवा लावूनच आपण, म्हणजेच अग्नीच्या साक्षीनेच आपण कोणतीही पूजा करत असतो। यानंतर तुम्हाला एक प्लेट, डिश किंवा तामण घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला थोड्या अक्षता टाकायच्या आणि त्यावर तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती ठेवायची आहे। तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने, पंचामृताने, दुधाने अभिषेक घालायचा आहे। तुम्ही जर का पंचामृताने अभिषेक घालणार असाल तर अगोदर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला, त्यानंतर पंचामृताने घाला आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे।
यानंतर स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चौरंगावर पाटावर स्वामींची मूर्ती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर ठेवायची आहे. यानंतर स्वामींच्या मूर्तीला आपल्याला आपण जशी रोजची पूजा करतो त्या पद्धतीने हिना अत्तर लावायचं आहे. बघा, स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं, तर तुम्ही या दिवशी न चुकता स्वामींना हिना अत्तर लावायचं आहे. त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचा आहे. हार आणला असेल तर तुम्ही स्वामींना हार घालू शकतात. तुम्ही जर का वस्त्र स्वामींच्या मूर्तीवर घालत असाल तर स्वामींच्या मूर्तीवर वस्त्र तुम्हाला घालायचे आहे, तुम्हाला मुकुट घालायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला स्वामींना अष्टगंध लावायचा आहे. बघा, आपल्याला स्वामींच्या मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे. हळदी कुंकू स्वामींना कधीही लावायचं नाही. याचबरोबर तुम्हाला चौरंगाच्या पाटाच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पांनासुद्धा पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून थोड्याशा अक्षदा ठेवून किंवा नागलीचं पान घेऊन त्यावर थोड्या अक्षदा ठेवून त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीलासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. आता जर का तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती नसेल, फोटो असेल, तर तुम्ही फक्त फोटो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला फोटोवर पाण्याने अभिषेक करता येत नाही. आता पाण्याने स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे. 16 वेळा पुरुष सूक्त म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा पुरुष सूक्त म्हणा, 1 वेळा श्री सूक्तम म्हणा आणि अशा पद्धतीने स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. याचबरोबर तुम्ही स्वामींच्या मूर्तीला हार फुलं वाहायचे आहे आणि नैवेद्य ठेवायचा आहे. जोही काही गोडाचा नैवेद्य तुम्ही बनवलेला असेल तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि या दिवशी न चुकता तुम्हाला स्वामी समर्थांची आरती करायची आहे, गणपती बाप्पांची आरती करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर का आणखीन इतर आरती करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकतात. तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्ही केंद्रात, मठात, मंदिरात नक्की जायचं आहे. या पद्धतीने आपल्याला आपल्या गुरूंची सेवा पूजाही करायची आहे आणि यानंतर तुम्हाला वर ज्या सेवा मी सांगितलेल्या आहे त्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. दिवसभरात तुम्ही कधीही या सेवा करू शकतात, पण या दिवशी गुरूंसाठी आपण थोडा टाईम काढून ह्या सेवा न चुकता करायच्या आहे. याचबरोबर आपल्याला या दिवशी गुरूंना गुरुपद द्यायचं आहे. बघा, आता ज्यांनी गुरु केले नसेल त्यांनी या दिवशी स्वामींना गुरु करून घ्या आणि स्वामींना गुरुपद द्या. गुरुपद तुम्ही जर का केंद्रात जाणार असाल तर केंद्रात गेल्यानंतर जरी घेतलं तरी चालणार आहे, आणि जर का तुम्ही केंद्रात जाणार नसाल तर तुम्ही घरी गुरुपद घ्यायचं आहे. बघा, गुरुपद कसं घ्यायचं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेच, कारण हा व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती मी शेअर करत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये ही माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर न चुकता 3 जुलै 2023 आपल्याला आपल्या गुरूंसाठी आपली गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. त्याचबरोबर ही माहिती इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या माहितीचा उपयोग होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.